नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहे चिवडा. तर मंडळी, इथे मी जी ट्रिक सांगितलेली आहे ती जर का तुम्ही फॉलो केली तर अगदी चिवड्याची जी फोडणी आहे ती एकदम खमंग खुसखुशीत तर होणारच, आणि त्यासोबत चिवडासुद्धा अगदी महिनाभर जसाचा तसा कुरकुरीत असा टिकून राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडलेली आहे की नाही. तर आता इथे रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी बाजारातून मी जे अशा प्रकारचे भाजके पोहे मिळतात हे मी अर्धा किलो आणलेले आहेत आणि एकदम छान कुरकुरीत बघून घ्यायचे आहेत. कधी कधी मऊ पडलेले असतात आणि इथे एकदम मस्त असे कुरकुरीत आपले पोहे आहेत. त्यानंतर इथे मी डाळ घेतलेली आहेत. तर एकूण मी 200 ग्रॅम इथे डाळ वापरणार आहे. छोटी चिवडा आहे, आपल्या आवडीनुसार आपण साहित्य कमी जास्त करू शकतो. त्यानंतर इथे मी एक वाटी असा बारीक कापून घेतलेलं खोबरं आहे, तर अशा पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत. यासोबत आपण इथे आता शेंगदाणेसुद्धा वापरणार आहे. तर इथे शेंगदाणेसुद्धा एक 200 ग्रॅम आहेत आणि असे छोटे छोटे जे शेंगदाणे असतात ते मी वापरणार आहे. त्यानंतर इथे आपण फोडणीसाठी वापरणारं साहित्य आहे, इथे 10-12 पी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर लसूणसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. लसूण छान तळून घेतला की चिवडा एकदम खमंग लागतो. आणि या चिवड्यामध्ये थोडंसं वेगळं आहे की मी फोडणी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, त्यामुळे आपला चिवडा आणखीन छान लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी कढीपत्त्याची पानाशी भरपूर प्रमाणामध्ये घेतलेली आहेत. अगदी वाटी भरून मी कढीपत्ता घेतलेला आहे. तर मंडळी, फोडणीच्या आधी कढीपत्ता मी स्वच्छ धुवून वाळवलेला आहे. यानंतर आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या जवळजवळ 7 ते 8 आहेत. यासुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की मी इथे बारीक अशा चिरून घेतल्यात. त्यानंतर मी इथे 1 इंच आलं बारीक किसून घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता जे आपण भाजके पोहे घेतले होते ते मी स्वच्छ चाळून घेतलेले आहे. आणि यामध्ये जर का थोडेसे काळे पोहे असतील किंवा आणखीन थोडंसं काय असेल तर ते काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे. तर मंडळी, पातेलं सुरुवातीला आपण थोडंसं मंद गरम करायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपण पोहे घालायचे आहेत. तर इथे जे घेतलेले सर्व पोहे आहेत ते आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया. आणि यानंतर मंद गॅसवरती आपण साधारण 1-5 मिनिट व्यवस्थित पोहे हलवत हलवत आपण थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. थोडं हाताला गरम लागलं की पोहे गरम झालेत असं समजायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण पोहे करतो तेव्हा पोहे अगदी जास्त कुरकुरीत होतात आणि थोडंसं जर का त्यामध्ये मऊपणा उरलेला असेल तर तो निघून जातो. त्यामुळे ही स्टेप करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण साधारण 5 मिनिट व्यवस्थित पोहे मंद गरम असं करून घेऊया. आता पोहे गरम झाले ते बाजूला करून ठेवायचे. यानंतर जे आपण यामध्ये साहित्य घालणार आहे तर ते आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यामुळे मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आणि शेंगदाणे आणि डाळ बुडतील एवढे यामध्ये तेल घातलेलं आहे. आणि तेल मंद गरम झालं की सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी शेंगदाणे असे जाळीमध्ये घेऊन तेलामध्ये ओतलेले आहेत, कारण तेल हे खूप गरम झालेलं असतं आणि शेंगदाणे जड असतात, हातावर जर का आलं तर हात आपला भाजू शकतो. त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन ही प्रोसेस करायची आहे. तर इथे शेंगदाणे घातल्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि असं हलवत हलवत आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिट शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण शेंगदाणे तेलात घातल्यानंतर 1-3 मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात येईल की शेंगदाणे जेव्हा कच्चे असतात तेव्हा तेलाला असं छान असे बबल येत असतात. याचा अर्थ अजून शेंगदाणे आतून कच्चेच आहेत. आणि जेव्हा शेंगदाणे छान असे तळले जातात तेव्हा तेलावरती बबल अजिबात राहत नाही, एकसारखं मंद असं तेल होतं. आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला शेंगदाणे तळलेले आहेत का हे चेक करण्यासाठी तुम्ही मधूनच एखादा छोटासा शेंगदाणा काढून तुम्ही बघू शकता की शेंगदाणा तळलेला आहे की नाही. तर इथे आणि मंडळी, शेंगदाणा असा करपट लागू नये आपण एक ट्रिक वापरू शकतो की शेंगदाणा आहे तो पूर्णपणे म्हणजे 100% कधीही तळू द्यायचा नाही, तो 80 ते 90% तळू द्यायचा आणि मग तो बाहेर काढायचा, कारण त्याच्यामध्ये इतकी हीट असते की तो थंड होईपर्यंत व्यवस्थित असा तळला जातो. तर या ठिकाणी आता आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत, आता आपण बाजूला काढून घेऊया. आता हे तळलेले जिन्नस आपण जो पोहा स्वच्छ करून ठेवलेला आहे त्याच्यावरती घालून घ्यायचा आहे.
तर तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे करते आणि अशाच प्रकारे मी सर्व साहित्य असंच मी चुड्यावरती घालून घेणार आहे। आता यानंतर आपण खोबरं तळून घेणार आहे। तर खोबरं आपण पातळ कापलेलं आहे, आता एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला गॅस फ्लेम हा एकदम लो करायचा आहे आणि त्यामध्ये आपण खोबरं घालायचं आहे आणि सुरुवातीचे 2 मिनिट आपण मंद गॅसवरतीच खोबरं तळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण गॅस मीडियम फ्लेमवरती करणार आहे, कारण खोबरं हे पटकन तळलं जातं। आता यानंतर खोबरं असं छान आपलं तळलं गेलेलं आहे, इथे लक्षात येतं आहे, तर खोबरंसुद्धा शेंगदाण्यांसारखं एकदम लालसर होईपर्यंत ठेवायचं नाही, थोडासा रंग आला की बाजूला काढून घ्यायचं। तर इथे आपण खोबरं तळून झालेलं आहे, बाजूला काढून घेऊया। यानंतर आपण डाळ तळून घेणार आहे, तर डाळ आधीच भाजलेलं असतं त्यामुळे आपल्याला जास्त याला तळायची गरज लागणार नाही, तर फक्त आपण 2 मिनिटच तेलामध्ये घालायचं आहे आणि छान असं हलवायचं आहे आणि 2 मिनिटामध्येच आपण तेलातून याला बाहेर काढणार आहोत। तर मंडळी, इथे जे तळून घ्यायचं होतं ते सगळं तळून झालेलं आहे, आता आपण फोडणीची तयारी करतोय। तर इथे थोडंसं तेलाची क्वांटिटी जास्त आहे, तर आपण सुरुवातीला एका वाटीमध्ये जास्तीचं तेल आहे ते काढून घेणार आहे आणि गरज लागली तर ते आपण वापरणार आहे। इथे आता आपण फोडणी करतोय, तर फोडणीचा सिक्वेन्स खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण थोडंसं कमी जास्त झालं किंवा वर खाली झालं तरी आपले साहित्य लगेच करपू शकतं। तर मी इथे सुरुवातीला आपण मोहरी घालून घ्यायची आहे, तर मोहरी मी इथे 1.5 चमचा घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण 2 चमचा इथे जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा छान असं तडतडू द्यायचं आहे। तर आता तेल खूप जास्त तापलं आहे त्यामुळे आपण गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस करतो आहे आणि अगदी 1 मिनिटामध्येच मोहरी आणि जिरं तडतडले त्यामुळे आपण लगेचच यामध्ये ठेजलेला लसूण घालायचा आहे। लसूण आपण साधारण 1.5-2 मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे आणि लसूणला थोडासा लालसा रंग दिसायला लागला की यामध्ये आपण मिरची घालून घ्यायची आहे। तर इथे मंडळी प्रत्येक साहित्य परफेक्ट लाल रंगावरती भाजत बसायचं नाही, कारण आपण एकच फोडणी करतो आहे, वेगवेगळं तळत नाही आहे, त्यामुळे फोडणी तयार होईपर्यंत प्रत्येक इन्ग्रेडियंट आहे तो पूर्ण ड्राय होऊन जातो। तर इथे मी लसूण घातल्यानंतर मी यामध्ये मिरची घातलेली आहे। आता मिरचीला थोडेसे डाग यायला लागले की आपण यावरती घालायचा आहे कढीपत्ता। आता या ठिकाणी आपण घालतो आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता पण आपण तळून घ्यायचा आहे। तर साधारण ही फोडणी पूर्ण तयार करण्यासाठी मला 1-10 ते 15 मिनिट गेले होते, कारण आपण हे सर्व मीडियम फ्लेमवरती करणार आहे त्यामुळे थोडासा वेळ जातो। कढीपत्ता घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मी आलंसुद्धा घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की आता लसूण, कढीपत्ता आणि मिरची आहे ती पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला इथे हलवत राहायचं आहे आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला सतत हलवायची गरज लागणार नाही, तुम्ही अधूनमधून हलवलं तरीसुद्धा चालेल कारण हे करपत नाही। तर मंडळी, इथे आपण फोडणी तयार करतो त्याला 1-10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक गोष्ट अशी छान तळली गेलेली आहे। आता यामध्ये मी 1.5 चमचा हळद घातलेली आहे, हळद छान अशी परतवून घ्यायची आहे। हळद घातल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचा हिंग घालणार आहे आणि त्यासोबत आपण इथे लाल तिखट घालतो आहे। तर मी लाल तिखट 2 चमचा घातलेला आहे। लाल तिखट घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि गॅस फ्लेम हा बंद करायचा आहे। आणि मंडळी, मी याच वेळेला चवीपुरतं मीठ घालणार आहे। तुम्हाला जर का अंदाज असेल तर तुम्ही याच वेळेला मीठ घालू शकता, कारण फोडणीत मीठ घातलं की छान असं सर्व चिवडायला लागतं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि यानंतर तयार झालेली फोडणी आपण तयार केलेल्या चिवड्याच्या मिश्रणावरती घालायची आहे आणि एकसारखे हलवून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता एक सतत 5 मिनिट हलवल्यानंतर एकसारखा मस्त असा रंग आलेला आहे। आता यावेळेला तुम्ही 1-2 मिनिट गॅस चालू करू शकता आणि मंद गॅसवरती थोडासा चिवडा पण गरम करू शकतो। आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत साखर, तर मी 2 चमचा साखर घातलेली आहे। तर बट हे साखर घालण्याचं प्रमाणसुद्धा हे आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं, नाही घातली तरी चालेल, पण साखर घातल्यानंतर आणखीन छान अशी चव येते। तसंच फोडणीमध्ये सुद्धा आपण 1/2 लिंबू घालू शकतो, त्यामुळे आंबट गोड तिखट अशी छान चिवड्याला चव येते। तर साखर घातल्यानंतर आपण 2 मिनिट छान असा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपला मस्त कुरकुरीत छान चटपटीत असा
चिवडा तयार झालेला आहे। तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या होम कुक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।